हे झाले आणखीन एका ब्रेकची, पाहत राहा बुलेट न्यूज. उशीर होतोय ना. मास्टरला सांगेन, चल बर मी येते शाळेत, चल लवकर उशीर झालाय ना. ए झापरी शाळा भरली पण लवकर बिगी बिगी चाल जरा. सांगते मी, जा मास्टरला सांगते, जा. अरे थोडा पाठी येऊन नाच ना. अरे कोण भाई? ए बारक्या, ए कोण आहे रे? एरो इकडे इकडे रे. भाई बोलले चांगला डान्स करतो तू. हे बघ भाईनी आहे ना मोठी डान्सची स्पर्धा आयोजित केली, नंबर आला पाहिजे ना तुझा. चल चल प्रॅक्टिस कर. अरे घाबरू नको, प्रॅक्टिस कर. चल आपल्याला डान्स क्लासला जायचंय. मला माहिती आहे तुला ड्रॉइंग खूप आवडतं आणि खूप छान येतं तुला. चल चल 2 मिनिटात आटोप. चल 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 उठ उठ चल रे. अरे चल रे 2 मिनिटात. चल मी येते 2 मिनिटात. चल खूप महाग देताय मावशी तुम्ही. भाजी आता महागी आहे बाय. तुम्हाला भाजी आपल्या गणेश भाईंच्या सौजन्याने आपल्या एरिया डान्सची मोठी स्पर्धा आयोजित केली. त्याचं कारण असं आहे आपले जो प्रभुदेवा जो मायकल जॅक्सन आहे त्यांना बाहेर काढण्याचं काम. काय चाललंय म्हणा, काय जणू कशाचा तमाशा चाललाय तिकडं? कसला तमाशा असेल, त्याला वाट बंद करायची असेल. आपला जो डान्सचा किडा आहे तो बाहेर काढण्यासाठी यश भाईंचे मोलाचे योगदान आहे. काय करायचं बाबा, या पोराचा दिवसभर नुसता उड्या मारत असतो. भाईंची इच्छा आहे टाळ्या. गणेश भाईंचा काय करायचं? किती हा उशीर केला? काय करू मॅडम, मैदान मध्ये काम चालू आहे आणि मग सगळं फिरून यावं लागलं. अगं तुला माहिती आहे ओमला आहे ना डान्स क्लासला जायचं असतं ते. हो माहिती आहे मॅडम. चल सर, कशा आहात तुम्ही? अरे एकदम मस्त, तुम्ही कशा आहात? बस एकदम मजेत.
ओमच्या परफॉर्मन्स बद्दल विचारायचंय. काय नाही, करतो चांगला, तो रिदम चांगलाच आहे. मी कधी कधी कंटाळ करतो, कोण नसेल नीट नाही करत माझं. काय रे ओम, का असा करतोस? सर, हे फीजचे पैसे तुमचे. ओके, थँक्यू. पर्सनली जरा लक्ष घाला. ओके सर. ओके सर, ज्याला कोणाला स्पर्धेने भाग घ्यायचा आहे तुम्ही माझ्याकडे लवकरात लवकर फीस जमा करेल. ओके, आज तसं आपण स्पर्धेची तयारी करतोय. ठीक आहे, ओके, गुड. आपली टीम टाकायची काय राजेशील. अरे तिथे एंट्री फीस 500 रुपये बोलताय. अरे मग आईला म्हणून लागला तू 500 रुपये. आईला जर बोला आई तंगडच करून रे माझं. लाडात आलं, तंगडी तोडायला नाही गेलो आई. हा बोल बोल, कुठला ऐकते? मला पैसे हवेत. पैसे? ते बाय कशाला? ते बरं कशाला? मला ना नाचत भाग घ्यायचंय ग आई. आणि ते किती भरायचे? 500 रुपये. काय 500 रुपये? अरे बाबा, हे बघ एवढं काय माझी ताकद नाही बाई तुझं हाऊस पुरा करायला. एक काम कर, मला भी आणि तुझी हाऊस पुरी कर. ए
मी ते तुला घेऊन म्हणून सांगितलं ना चल मला हवे मग मी मास्टरला सांगेन चल मी सांगेन रे बाबा मास्टरला तुझ्या बर मी येते शाळेत चल लवकर उशीर झालाय ना आजी शाळेचं गडबडी शकण्याची वेळ हिला बसता येणार नाही शाळेत अरे कशाला पैसे काम व्यवस्थित कर आणि ते पहिलं नाच गाणं बंद कर मग बघू काय ते पैशाचं कामाचा पत्ता नाही आणि पैसे मागतोय चल लीक पहिलं काम कर चल केजरनी बक्षीस मिळवलं ना 15,000 तर तुला मी शाळेची कापडं मिळले ना चल आता आजी वाट बघत असेल पोरी झोप पाय झोप उद्या तुला शाळेचं कपडं आणून देईन मी काय आई पुढे बाजार बंद कर हे घे चुलीवर दूध ठेवलंय बघ मी आजीकडे जाऊन येते फक्त 50 रुपये एक दोन
नाही ना, तुम्ही पाठी मागची उधारी दिल्याशिवाय तुम्हाला देणार नाही. असं करू नका, पोरीला शाळेचे कापडे घ्यायचे आहेत. नाही, माझा पण धंदा आहे, मी कसं देऊ उधार तुम्हाला. पोरीला शाळेत बसू देत नाही हो, मग मी तुमचे सगळे पैसे फेडील. बरं, मी आता उधार देतो तुम्हाला, पण पुढे देणार नाही. आज प्रवेशी भरायचा शेवटचा दिवस आहे, आज तरी त्यांना पैसे. अरे बाबा, ती कसली नाच गाणी करतोस, कसल्या उलट्या सुलट्या ओढ्या मारतोस, त्या मला तरी एकदा करून दाखव. ती उगाच प्रवेश फीवरून पैसे फुकट घालवायचे. आई कर यार.